नमस्कार. सेलिब्रिटी दिवाळीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज झी 24 तासच्या न्यूज रूममध्ये आणखीन एक पाहुणी आलेली आहे. तुम्ही सगळे तिला ओळखताच आहात. सोनाली कुलकर्णी आहे आपल्यासोबत. खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. नमस्कार तुम्हा सगळ्यांना, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुला आणि संपूर्ण झी 24 तासच्या टीमला सुद्धा. सोनाली, दिवाळी आहे, दिवाळी सेलिब्रेशन म्हटलं की आपण वेगवेगळ्या न्यूज एकमेकांशी शेअर करत असतो. तर तुझी एक न्यूज आमच्या उडत उडत अशी कानावर आलेली आहे. नवीन फिल्म येते आहे आणि खूप वेगळी एक्साइटिंग फिल्म आहे. शूट तिचं कुठे मुंबई पुण्यामध्ये झालेलं नाही आहे, कुठच्या तरी वेगळ्याच ठिकाणी झालेलं आहे. तर त्याची उत्सुकता आहे पहिल्यांदा, ते थोडंसं शेअर करशील? कारण बऱ्याच गॅप झाला आहे सोनालीला बघून पडद्यावर, बऱ्याच प्रेक्षकांना. आणि पुन्हा एकदा नव्याने येते आहेस. नवीन सिनेमा येतो आहे हम्पी. दिवाळी झाल्या रिलीज होणार आहे 17 नोव्हेंबरला. आणि आजच आत्ताच टीझर लॉन्च केला आहे आपण. मी जी व्यक्तिरेखा साकारते तिचं नाव आहे ईशा. आणि ईशा थोडक्यात कशी आहे, तिची तशी हेअरस्टाईल जी काही लोकांना आवडली आहे ती का आहे आणि ती हम्पीमध्ये का आली आहे, थोडक्यात तुम्हाला हे टीझरमध्ये बघायला मिळेल. 10 वर्ष झाली आहेत मला वाटतं सोनाली कुलकर्णीला इंडस्ट्रीमध्ये येऊन. बरोबर तर मला आठवत आहे की खडक वासल्याच्या स्टुडिओमध्ये, म्हणजे बकुळा नामदेव घोटाळे ॲज अ तू लीड रोलमध्ये पहिला सिनेमा आहे जरूर, मात्र आम्ही तुला बघितलेलं होतं गाढवाचं लग्न. आणि त्यातलं ते गाणं आणि त्यातली ती अप्सरा पहिल्यांदा तिथे बघितली होती सगळ्यांनी. तर काय वाटतंय, कशी आहे इंडस्ट्री 10 वर्षांमध्ये, काय काय कसे कसे अनुभव आले? आणि आता सोनाली कुलकर्णी म्हटलं की अप्सरा आली आहे असं सगळीकडे स्वागत होतं तुझं ठिकठिकाणी. कशी वाटते इंडस्ट्री, कसा एक्सपिरियन्स एकूण तुला वाटतोय? खूपच अप्रतिम अनुभव आहे, खूप मोठा अनुभव आहे. कारण 10 वर्ष सातत्याने टिकून राहणं ही सगळ्यात मोठी चॅलेंज होती. आणि मला असं वाटतं की ह्या 10 वर्षांमध्ये खूप शिकायला मिळालं, खूप लोकांबरोबर कामं केली, खूप वेगवेगळे दिग्दर्शक, कलाकार, रायटर्स आणि खूप वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या. खरं तर मी जेव्हा सुरुवात केली, म्हणजे आपण गाढवाचं लग्न चा उल्लेख केला, 12 जानेवारीला फिल्म आली होती 2007 मध्ये. आणि त्याच्यात मी पहिल्यांदा चित्रपटात काम केलं होतं, पण अर्थात स्पेशल अपिअरन्स किंवा 2 गाणी आणि एक छोटासा रोल होता. तेव्हा देखील फार माहीत नव्हतं इंडस्ट्रीबद्दल, अभिनयाबद्दल काही विशेष अभिनयात काही केलं नव्हतं, डान्सही शिकले नव्हते. आणि मग बकुळा नामदेव घोटाळे हा सिनेमा मिळाला. खरं तर गाढवाचं लग्नमुळेच बकुळा मिळाला आणि मग एक करून सिनेमे मिळत गेले. सोनाली, तू बघितलं असेल, पहिल्यांदा आली आहेस आमच्या नवीन घरामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर मीच एकटा आज काही प्रश्न विचारणार नाही, आमचे सगळे सहकारी आहेत. सुरुवात अर्थातच आमचा खूप सिनेमाप्रेमी कलिग आहे यशवंत आहे. तर त्याच्या मनात, कारण त्याला सिनेमा पडद्यामागचा आणि पडद्यासमोरचा दोन्ही कळतो, त्यामुळे त्याचा प्रश्न बघूया आपण काय. सर्वप्रथम सोनाली मॅडम, तुम्हाला दिवाळीची खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी, हॅप्पी दिवाळी. आणि नेहमीप्रमाणे आज पण तुम्ही फार सुंदर दिसत आहे. थँक्यू. तर माझा असा प्रश्न होता की आता तुमचा जो नवीन सिनेमा येतो आहे हम्पी, तर त्याचं वेगळं पण काय असणार आहे आणि प्रेक्षकांनी का म्हणून तो पाहावा, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं एक व्हिज्युअल ट्रीट आहे, कारण हम्पी हे लोकेशन जर आपण पाहिलं तर हे नवीन आहे मराठी सिनेमासाठी. पहिल्यांदा संपूर्ण मराठी चित्रपट तिथे शूट झाला आहे. एक प्रवासात घडणारी कथा आहे. वेगळं हेच आहे की खूप रिलेटेबल आहे. मी असं म्हणणार नाही की आम्ही काहीतरी खूप शिकवणार आहोत, समाजाला काहीतरी दाखवणार आहोत, दिशा देणार आहोत वगैरे, असं काही नाही. एक कम्प्लीट मनोरंजन करणारा सिनेमा. त्यात प्रवासात आपल्याला जेव्हा माणसं भेटत जातात तेव्हा आपल्यात काय बदल होतात, चांगले, वाईट, खूप चांगले, असे ह्या व्यक्तिरेखेच्या बाबतीत होतात. आणि प्रकाश कुंटेचा सिनेमा आहे. प्रकाश कुंटे देखील अतिशय संवेदनशील आणि वेगळ्या पद्धतीचा दिग्दर्शक आहे. त्याच्या कॉन्सेप्ट्स खूप वेगळ्या असतात. कॉफी आणि बरंच काही जर तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला आवडलं असेल तर हम्पीतसुद्धा तुम्हाला त्याची मांडणी, त्याची कथा, एक व्हिज्युअल पोएट्री म्हणता येईल असं हम्पीचं चित्रीकरण झालं आहे. आणि फारच वेगळ्या लुकमध्ये मी दिसते आहे. पहिल्यांदा बॉयकट आणि असा टॉमबॉईश लुक मी केला आहे. सो एकंदरीत जर तुम्ही फिल्म प्रेमी असाल आणि तुम्हाला छान मनोरंजन करून घ्यायचं असेल तर निश्चितच हम्पी बघा. थँक्यू. क्या बात आहे. सोनाली आणखीन एक एडिटर आहे आमचा, रघु आहे. रघुचे प्रश्न दरवेळी खूप वेगळे असतात. हॅलो, हॅपी दिवाळी. अप्सरा आली पिक्चर में आपने गाया था ना? डांस किया था आपने, बहुत फेमस हो गया था. बहुत फेमस बोले तो बहुत फेमस हो गया. इसके अलावा अप्सरा गाना है ना, और किसका पसंद हो गया आपको? और किसका पसंद है?
अप्सरा गाना नहीं, अप्सरा गाना लावणी है ना, लावणी गाना है ना, उसके अलावा और कौन सा पसंद है? और किसका पसंद है? ओह, दो तीन लाइन बोल के दिखाई मेरे। अरे बाप रे, मैं तो गाती तो हूँ नहीं रघु जी, मैं गाऊंगी तो अभी गड़बड़ हो जाएगी। वेगवेगळे सहकार्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत सोनाली। रघुने सोनालीची विकेट तयार ती घेतलेली आहे। विजय आहे, विजयचा काय प्रश्न आहे आपण थोडंसं विचारूया विजयला। हॅपी दिवाळी विजय। हॅपी दिवाळी। तुम्ही मराठी इंडस्ट्रीमधल्या टॉपच्या हिरो आहात, मराठीमध्ये खूप तुमच्या चांगल्या फिल्म्स आहेत, तर मराठीमध्ये जी कुठली आघाडीची ॲक्ट्रेस आहे किंवा ॲक्टर मराठीनंतर ते साऊथकडे वळताना दिसतात, हां, तर साऊथमध्ये तुमचा कुठला मूवी येणार आहे का? नाही, साऊथमध्ये मी काम नाही केलं आहे कधी आणि एवढ्यात करीन असं वाटत नाही आहे। मला आवडेल करायला, पण माहीत आहे म्हणजे मला लँग्वेज म्हटल्यानंतर जरा मराठीच्या पलीकडचा मी विचार कधी केला नाही आहे, अर्थात हिंदी फिल्म्स काही केल्या आहेत, पण मला आवडेल इन फ्युचर करायला। म्हणजे आता हिंदी जेवढे सिनेमे बघितले जातात तेवढे साऊथचे सिनेमे येतात रादर जास्त, कारण साऊथच्या सिनेमा मला डेफिनेटली आवडेल, कारण तिथे मला मल्याळम फिल्म्स बघायलाही खूप आवडतात, कारण त्यांच्या सेन्सिबिलिटीज खूप मराठी सेन्सिबिलिटीज सारख्या आहेत। मराठी आणि मल्याळम सिनेमे बघणारी लोकंसुद्धा साधारण त्या विचाराची आहेत। हा प्रश्न विचारण्याचा हेतू असा होता की तुम्ही मराठी जेवढ्या दिसता तेवढ्या थोड्याशा साऊथ इंडियन पण वाटतं, म्हणजे तिकडच्या ॲक्टर जसे मस्त क्यूट दिसतात तसे तुम्ही पण दिसता, कारण तिकडच्या ॲक्ट्रेस तुम्ही बघा हिरोपेक्षा हिरोईनच खूप सुंदर छान असा तुमचा पण लुक तुम्ही तसा कॅरी करता, त्यामुळे हा प्रश्न होता। आणि दुसरा प्रश्न असा आहे, आता वाजले की बारा ते गाणं जेवढं हिट झालं त्यानंतर दुसरं कुठलं गाणं आलं नाही आणि कुठलं गाणं येणार आहे का? तसं खरं तर तो खूप म्युझिकल चित्रपट होता आणि त्याच्यातली सगळीच गाणी नटरंगाची सगळी हिट झाली। तसं म्युझिक असणारा किंवा लोककला आणि लावणी असणारे सिनेमे नंतर फार आले नाहीत, पण मित्वाची गाणी खूप हिट झाली, सावर्य असू देत किंवा मित्वाचं टायटल ट्रॅक असू देत। सो वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आहे, वेगळे म्युझिक आहे, पण मी पुन्हा लावणी केली नाही कारण मला मुद्दामून त्या एका इमेजमध्ये अडकून राहायचं। सोनाली, आम्हाला आणखीन एखादं असंच हिट गाणं तुझ्याकडनं ऐकायला बघायला नक्कीच आवडेल। स्वाती आहे आमची अँकर आहे, स्वाती, स्वातीचा प्रश्न। हाय स्वाती। तुझं खूप खूप स्वागत 24 तासमध्ये आणि नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर दिसतीयेस तू आणि तुला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू सो मच। थँक्यू सोनाली, मला असं विचारायचं आहे की खरं तर आमची तू फेवरेट नायिका आहेस खरं तर, आणि तुझा डान्स जेवढा आम्हाला आवडतो तेवढेच तुझी ॲक्टिंगही आम्हाला आवडते, एक जिवंतपणा ओतून तुझ्या तू ॲक्टिंग करत असतेस। मला असं विचारायचं की आत्तापर्यंतच्या तुझ्या या आयुष्यामधली आठवणीची स्मरणात राहणारी अशी दिवाळी कोणती आहे? अत्यंत अवघड प्रश्न आहे, कारण एक अशी आठवण मला नाही सांगता येणार। प्रत्येक दिवाळी ही वेगळी असते आणि प्रत्येक दिवाळी खास असते। दिवाळी मला असं वाटतं की माझ्या सगळ्या सणांपैकी सगळ्यात फेवरेट सण जर म्हटलं तर दिवाळीचा सण असतो, कारण दिवाळीत आपण पंगठ्या लावतो, आकाशकंदील लावतो, डेकोरेशन असतं, फराळ असतं, सगळे एकत्र येऊन ते 4-5 दिवस दिवाळीचे एकत्र साजरे करतो, भाऊबीज असते, लक्ष्मीपूजन, सगळंच। मला दिवाळी खूप खूप आवडते, पण एक अशी दिवाळी आहे कलाकारांच्या आयुष्यात सगळ्या सणांमध्ये, स्पेशली मराठी कलाकारांच्या आयुष्यामध्ये सणांचं वेगळं महत्त्व आहे, कारण आम्ही कलाकार म्हणून अनेक कार्यक्रमही करत असतो या सणांमध्ये। गेल्या वर्षीची दिवाळी, मी आत्ताच मगाशी आम्ही त्याचा उल्लेख केला, वर्षांची मी बोलत होते, गेल्या वर्षी दिवाळी पहाट करण्यासाठी कार्यक्रमासाठी आम्ही इंडिया गेटला होतो, महेश काळेच्या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करत होते, आणि मी खूप निवेदनाचे कार्यक्रम केलेले नाही आहेत, पण मला असं काहीतरी ठराविक आणि काहीतरी वेगळं करायला नक्कीच आवडतं। एक चाहती म्हणून मला अजून एक उत्सुकता आहे तुझ्याबद्दल जाणून घ्यायची, की एक आनंदाची बातमी, सगळेच उत्सुक आहेत तुझे जेवढे चाहते आहेत, की सोनालीचा लाईफ पार्टनर तिच्या आयुष्यात आलाय का आणि तो कधी येणार आहे, त्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल। सध्या तरी आलेला नाही आहे आणि तो प्रेक्षकांनी ही गोष्ट कान टवकारून ऐकली पाहिजे खरं तर। ब्रेकिंग न्यूज, अजून चान्स आहे? नाही, अजून आलेला नाही आहे, पण मी सुद्धा वाट बघते की तो कधी येईल। त्याच्यासाठी म्हणून एक गाणं तू गावस असं मला वाटतं, की जो तो जिथे कुठे असेल तो तुझ्याकडे येईल ते गाणं ऐकून। बापरे, आज तुम्ही जेम काय मला 24 तासाच्या स्टुडिओमध्ये येऊन गायला लावताय, पोल खोल कम्प्लीट। मी खूप फिल्मी आहे या बाबतीत, किंवा एकंदरीतच आयुष्यात मी खूप फिल्मी आहे, म्हणून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे कदाचित। तर सर, मला त्याच्यासाठी गाणं म्हणायचं असेल तर हे एकच गाणं सध्या तरी मला सुचतंय,
मेरे खाबों में जो आए उससे कहो कभी सामने तो आए। बघा बघा बापरे करते तर जो कोणी असेल त्याने थोडासा विचार करावा आणि पटकन सोनाली समोर येऊन जायला हरकत नाही। तर पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली, तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहताय सेलिब्रिटी दिवाळी। ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। सोनाली कुलकर्णी आपल्यासोबत आहे आणि शीतल आहे। शीतलचा प्रश्न बहुतेक काहीतरी खूप वेगळा असणार आहे। दिवाळी निमित्त तू ट्रेडिशनल तुला खूप आवडतं की वेस्टर्न, कोणती लाईफस्टाईल तुला जास्त आवडतं? अर्थात ट्रेडिशनल, मला एथनिक आणि ट्रेडिशनल करायला खूप आवडतं, त्यामुळे मी सणांची वाट बघत असते, कारण त्यानिमित्ताने काहीतरी वेगळं काहीतरी छान ट्रेडिशनल करायची संधी मिळते। तुझी एनर्जी लेवलचा राज सिक्रेट? आय थिंक आय एम बॉर्न विथ दिस जीन्स, कारण मी लहानपणापासूनच अशी खूप उत्साही असते आणि मला जे आवडतं, ज्या गोष्टींबद्दल मी खूप पॅशनेट आहे, खूप ज्या गोष्टींमध्ये माझं प्रेम आहे, त्याच्याबद्दल अचानक आपोआप एनर्जी येते आणि मी खूप अशी उत्साही असते, माझ्या डोळ्यात सतत मला काहीतरी करायचं असे भाव असतात। सो त्याचं रहस्य असं काही नाही आहे, पण आय थिंक लोकांकडनं येणारं प्रेम आणि प्रतिसाद दिसला समोरून, दाद दिसली की अचानक अजून एनर्जी वाढत असतात। सो ते खूप गिव्ह अँड टेकवरती असतात। दिवाळी म्हटलं की दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरची सोनाली साधारण तिथपासून ते आता दिवाळी पाडव्याला उत्साह जसा पणत्यांचा असतो तसं सोनालीचा परफॉर्मन्स असेल किंवा सोनालीची उपस्थिती असेल, मुखपृष्ठ ते आपल्या येण्यानं लोकांचे उजळलेले चेहरे, या प्रवासाकडे लोकांकडे पाहून तू काय सांगशील? वा, फारच सुंदर प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला हे हवं असतं, समोरून येणाऱ्या प्रतिसाद, उत्साह, त्यांची दाद। हे मी आत्ता जस्ट मगाशी जे म्हटलं की आमची जी एनर्जी असते किंवा आम्हाला जो आनंद मिळतो कामातनं, प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक कलाकार हे त्यांना मिळणाऱ्या कामांसाठी, आनंदासाठी काम करत असतात, पण समोरून जेव्हा आनंद मिळतो, समोरून जेव्हा चेहऱ्यावरती बघून डोळ्यातले भाव बघून असं वाटतं की नाही आपण बरोबर करतो आहे, आपण जे करतो आहे ते योग्य आहे आणि त्याचा लोकांनासुद्धा त्याच्यातनं आनंद मिळतो आहे, तेव्हा मिळणारं समाधान हे वेगळंच असतं। सोनाली, दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मला देखील, आणि तुझ्या दृष्टीने दिवाळीचं सेलिब्रेशन कसं असावं? कुटुंबाबरोबर कुठेही असल्या जगात तरी हे 4-5 दिवस घरी असणं, घरच्यांबरोबर फराळ करून, जे टिपिकल प्रत्येकाचं असतं, साधी सोपी दिवाळी लोकांबरोबरची, माणसांबरोबरची, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबरची, माझं टिपिकल सेलिब्रेशन असतं, सगळं डेकोरेशन मी करते घरातलं। मला दिवाळीत सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट ही फारच विचित्र आहे, म्हणजे तुम्हाला हसू येईल कदाचित, मला दिवाळीच्या निमित्ताने होणारी साफसफाई फार आवडते। म्हणजे आपण वर्षभर वगैरे करतोच, पण दिवाळीच्या निमित्ताने मग कपाटातल्या सगळ्या काना कोपऱ्यापर्यंत आपण पोहोचत असतो, तिथून काय काय गोष्टी जुन्या कधीच्या ठेवलेल्या असतात त्या सगळ्या आपण साफ करतो, नको असलेल्या गोष्टी टाकून देतो। आणि मला ना अजूनही आठवतं लहानपणी आमच्या घरात असं एक विचित्र कॅलेंडरसारखं आहे, अजूनही ते आम्ही जपून ठेवलं आहे, त्याच्यात ना तारखा बदलायच्या असतात मॅन्युअली, साधारण 7-8 वर्षांपूर्वी किंवा जास्त, म्हणजे माझ्या लहानपणी। सो मी ते दिवाळी टू दिवाळी बदलायचे तारखा, म्हणजे लक्षात असायचं की लास्ट टाईम कधी साफसफाई केली होती। सो मला त्या निमित्ताने जरी एरवी आपण करत असलो तरी जुन्या त्या सगळ्या गोष्टी मग आपण काढून नॉस्टॅल्जिक होत असतो, त्या गोष्टींशी संबंधित कुठली तरी आठवण असते ती शोधत असतो, ती काढत असतो। सो दिवाळीच्या निमित्ताने जेव्हा हे होतं ना तेव्हा मला जास्त आनंद होतो आणि हे मी दरवर्षी स्वतःहून करते, कितीही बिझी असले तरी मला स्वतःला दिवाळीच्या निमित्ताने साफसफाई करायला फार आवडते। पण ही आवड एका दृष्टीने अशी आपण कनेक्ट करू शकतो, जशी घराची आपण साफसफाई करतो तशी मनाची पण आपल्याला करण्याची संधी असते या 4-5 दिवसात। एकतर प्रकाशाचा उत्सव आहे, खूप आनंदी वातावरण असतं, आणि याच वेळात आपल्या वर्षभरात जे काही लोकांशी मतभेद झालेले असतात, काही कटू आठवणी असतात, त्या विसरून चांगल्या आठवणींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न असतो का तुझा? नक्कीच नक्कीच असतो। मी जसं म्हटलं की जे आपण जी साफसफाई दिवाळीत करतो त्याच्यातनं अनेक गोष्टी ज्या सापडतात ना त्याच्या मागची आठवण असते। मला असं वाटतं की आठवणी, मेमरीज सगळ्यात जास्त
ठेवण्याच्या जपून ठेवण्याचं काम आपण करत असतो माणूस म्हणून. म्हणजे ती वस्तू मात्र तितकी महत्त्वाची नसेलही कदाचित, पण त्या मागची आठवण किंवा ते क्षण हे आपण कुठेतरी त्या वस्तूच्या निमित्ताने धरून ठेवण्याचं काम करत असतो. आणि त्या गोष्टी जेव्हा बाहेर येतात त्यातनं काही चांगले वाईट अनेक आठवणी अनेक किस्से असू शकतात, आणि मग त्या त्या माणसांशी कनेक्ट होण्याची परत एकदा संधी मिळत असते. आणि त्या निमित्ताने ही जी तुम्ही म्हणालात की जागेची असू देत, मनांची असू देत, डोक्यांची असू देत, ही साफसफाई करण्याची संधी मिळत असते आणि त्या लोकांशी पुन्हा कनेक्ट करून काही चुकलं आहे, काही राहिलं आहे, काही जोडायचं होतं, काही तोडायचं होतं, हे सगळं करण्याची एक संधी मिळते. आणि आपण मला असं वाटतं की त्या 4-5 दिवसांमध्ये कितीही मनमुटाव असले किंवा कितीही काही चुकलं असेल, राहिलं असेल, तरी माणसं खूप हॅपी मूडमध्ये असतात, खूप सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतात, त्यामुळे सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायची संधी मिळत असते. खरंय, तुला या सगळ्या पुढच्या तुझ्या प्रोजेक्टला खूप साऱ्या शुभेच्छा आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर सोनाली, अगदी जाता जाता दिवाळी आहे, दिवाळी सेलिब्रेशन आहे, सगळे आपण एकमेकांना भेटत असतो, घरची मंडळी असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, कोण अशी व्यक्ती आहे जिला तुला थँक्यू म्हणायचं जरा राहिलं आहे, तिने तुझ्यासाठी खूप काही समजा केलेलं आहे, तुला सपोर्ट केलेला आहे, आणि कोण अशी एखादी आहे की बाबा थोडंसं सॉरी म्हणायचं आहे, तर अशा काही व्यक्ती आहे दोन काही या निमित्ताने? अशी मला एकच अशी व्यक्ती सापडते जिला मला सॉरीही म्हणायचं आहे आणि थँक्यूही म्हणायचं आहे, आणि ती म्हणजे माझी आई. मला असं वाटतं की आई ह्या नात्याला आणि ह्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात खूप खूप गृहित धरत असतो, कारण आपली आईच आपलीच आई आहे, आपली आईच आहे, ती समजून घेईल, ती माफ करेल किंवा तिला काही फारसं वाटणार नाही, ती आई आहे, ती तिला आपल्या मनातलं सगळं कळतं असं आपण गृहित धरून अनेक वेळेला आईला थँक्यू आणि सॉरी म्हणतच नाही, कारण जसं मी म्हटलं आपण तिला गृहित धरत असतो. सो आईला सॉरी अनेक गोष्टींमध्ये कधी चुकून ठरवून न ठरवता अनेक वेळेला मी तुला दुखवलं असेल आणि दुखवलं आहे त्याबद्दल खरंच सॉरी, आणि थँक्यू या सगळ्या गोष्टींना तरीही तू टाळून माझ्यावरती तितकंच प्रेम करतेस अँड आय लव्ह यू. चलो सोनाली, खूप खूप धन्यवाद, तू आमच्या या नवीन घरामध्ये आलीस, पहिल्यांदाच आलीस आणि नवीन दिवाळी, ही दिवाळी पहिली दिवाळी आहे या वास्तूत, त्यामुळे झी 24 अशा सगळ्या टीमला, टेक्निशियन्सना, बॅक जी लोक असतात बॅकएंडला त्यांना, PCR रूममधल्या सगळ्यांना, मेकअप, हेअर, माईक्स, स्टाफ, कॉफी चहा सगळे जे काही करणारी लोक आहेत सगळ्यांना शुभ दीपावली, ही वास्तू खूप लाभ हो आणि वारंवार मला इथे याची संधी मिळो हीच प्रार्थना करते, आणि तुम्हाला सगळ्यांना खूप 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 सारं प्रेम आणि आनंद मिळावं, शुभ दीपावली. तर सेलिब्रिटी दिवाळीमध्ये आज आपण इथेच थांबूयात, तुम्ही पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.